आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते ज्या गजिबोचा शुभारंभ झालेला त्या दोन्ही गजिबोचं लोकार्पण झालं असं या प्रसंगी मी जाहीर करतो। खूप मोठा योगायोग आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळ प्रतिष्ठित पुरस्कार याचं कालच वितरण झालं। ज्या मान्यवरांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे समाजाकरता, नागरिकांकरता, शहराकरता, राज्याकरता काम केलं, त्या विविध क्षेत्रातल्या लोकांची नोंद घेऊन हे पुरस्कार प्रदान केले गेले। संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या शहरामध्ये मार्च नंतरची परिस्थिती ही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। कोरोना वैश्विक महामारीच्या माध्यमातून संपूर्ण जग थांबलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ठाऊक नसलेला हा रोग आणि ही परिस्थिती, पेशंट कसा ओळखावा, पेशंटच्या टेस्ट कुठे होतील, पेशंटला घेऊन जाणारी यंत्रणा काय असेल, त्याला ॲडमिट कुठे केलं जाईल, त्याला काय ट्रीटमेंट मिळेल आणि त्या पेशंटचं काय होईल, या सर्व परिस्थितीमध्ये आपण चिंतित होतो। फक्त आपणच नाही, संपूर्ण देश आणि संपूर्ण जग हे चिंतित होतं। काय पुढे होईल या गोष्टीचं कोणालाच काही माहिती नव्हतं। पहिल्या वेळेसचा जनता कर्फ्यू, त्याच्यानंतर मग पहिल्या आठवड्याचं लॉकडाऊन, आपल्याला वाटलं ते लॉकडाऊन संपेल, वाढत वाढत ते लॉकडाऊन एक महिन्याचं झालं, सर्व थांबेल परंतु विद्यार्थ्यांच्या शाळा कधी बंद होणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती पूर्ण निर्माण झाली। आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपल्या शहराला योग्य मार्गदर्शन होणं करणं हे गरजेचं होतं। आपल्या देशाची लोकसंख्या दाटीवाटीनं असलेलं आपल्या शहरातील लोकसंख्या, गावामधील लोकसंख्या, झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्या, या सर्व स्थितीमुळे आपल्या भारतामध्ये करोनाचं प्रमाण खूप वाढेल, ते लाखांवरून करोडामध्ये जाईल आणि संपूर्ण जगामध्ये सगळ्याधिक करोनाचे रुग्ण असलेला देश हा भारत होईल, अशा प्रकारची भाकितं WHO केली गेली। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारताचं खंबीर नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक वेळेस योग्य असं भूमिका घेऊन आपल्या देशाला योग्य असं मार्गदर्शन केलं। आणि ज्या गोष्टीचा उल्लेख सुतार साहेबांनी केला की आदरणीय गणेशजी नाईक साहेब मंत्री असताना, पालकमंत्री असताना आपल्या महानगरपालिकेच्या कामामध्ये आपले नगरसेवक काम करतात, त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करून दे, माझं व्हिजन असेल, माझं मार्गदर्शन असेल, परंतु ह्यांच्या कामामध्ये कुठेतरी अडचण निर्माण करण्याकरता मी जाणार नाही। आणि नाईक साहेब एकदा देखील महानगरपालिकेमध्ये त्यांचं मार्गदर्शन जरी असलं, त्यांचं व्हिजन जरी असलं, तरी कामामध्ये अडथळा आणण्याकरता किंवा काम कुठेतरी थांबवण्याकरता नाईक साहेब कधीही महानगरपालिकेमध्ये गेलेले आपण बघितले नसतो। परंतु या आपल्या शहरावर आलेली परिस्थिती, या परिस्थितीमध्ये शहराला सुरक्षित ठेवलं पाहिजे, आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेलं त्या ठिकाणी विचार आणि आपल्याला असलेली माहिती या माध्यमातून आपलं शहर सुरक्षित ठेवण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे। महानगरपालिका असेल, सिडको असेल, MIDC असेल, महावितरण असेल, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, अशा सर्व ठिकाणी आणि प्रामुख्यानं महानगरपालिकेमध्ये आपल्या झोपडपट्टी परिसरातील, शहर परिसरातील, गाव परिसरातील सर्वच जे त्यांचे सहकारी किंबहुना NGOs किंबहुना सर्वसामान्य नागरिक जे अडचणीमध्ये होते, किंबहुना आपल्या परिसराच्या अडचणी सोडवण्याकरता आपल्या सूचना या प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे। सुतार साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की यावेळेसचं प्रशासन हे काही नगरसेवक चालवत नव्हते, हे प्रशासन पूर्ण प्रशासकीय यंत्रणा चालवत होती आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं, त्या सूचना मांडणं, त्या पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं, ही बाब करणं कोणीतरी गरजेचं होतं। आणि असा
गोष्टींचा पाठपुरावा करणारं नेतृत्व हे सक्षम असलं पाहिजे, हे अनुभवी असलं पाहिजे. आणि त्यामुळे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका ही नव्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की आता मार्च नंतर ही परिस्थितीमध्ये राजकारण थांबून द्या. आता जे काही करायचं आहे ते आपल्या शहराकरता करायचंय, आपल्या देशाकरता करायचंय, आपल्या शहरातल्या नागरिकांकरता करायचंय. आणि अहो रात्र ज्या ज्या पद्धतीनं होईल यथाशक्ती स्वतः त्या ठिकाणी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न हा नाईक साहेबांनी केला. एकटा माणूस विचार देऊ शकतो, परंतु एखाद्या गोष्टीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता सर्वच लोकांनी त्याचा आपला सहभाग हा दिला पाहिजे. त्याकरता नाईक साहेबांनी त्यांच्या सहकार्याने आवाहन केलं की आपला यथाशक्ती आपण एखादा अडचणीत असेल त्याला अन्नधान्याची मदत असेल, मास्कची वाटप असेल, सॅनिटायझरचं त्या ठिकाणी फवारणी असेल, किंबहुना अँटीजेन टेस्ट करता त्यांना घेऊन जायचं असेल, व्हेंटिलेटरची उपलब्धता करायची असेल, हॉस्पिटलमध्ये बेड त्या ठिकाणी अवेलेबल करायचे असतील, एखाद्याला करोना होऊन गेला त्या पोस्ट केअर करता त्याला जाऊन भेटायचं असेल, त्याला मेडिसिन द्यायचे असतील, तर अशा एकातरी आपल्या क्षमतेनुसार जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता येईल तेवढ्या लोकांना आपण मदत केली पाहिजे. आणि तो मदत करण्याचं काम देखील प्रत्येक नाईक साहेबांच्या विचारानं प्रेरित राहणाऱ्या प्रत्येक नवी मुंबईतल्या आणि नवी मुंबईच्या बाहेरच्या देखील नागरिकांनी केलं या गोष्टीचा मला अभिमान आहे. आज एक ही झालेली संपूर्ण ज्यावेळेस एका परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये 1500 पेशंट हे दिवसाला सापडत होते, हळूहळू तो टप्पा 1000 आला, 800 आला, 500 आला, 300 आला, 200 आला, 100 आला आणि आता तो 2 होऊन बसला. परंतु हे करण्यामध्ये कोणाचे तरी विचार, कोणाचा तरी ध्यास, कोणाचा तरी सातत्यानं पाठपुरावा, कोणाच्या तरी विचारांवर विश्वास आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपलेपणानं करणं त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि ते काम आपण सर्वांनी केलं याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज योगायोग आहे, ज्या गजिबोचा शुभारंभ नाईक साहेबांच्या हस्ते झाला त्याचं लोकार्पण झालं आणि आजच कालच झालेला त्या ठिकाणी सकाळच्या त्या सोहळ्यामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना महाराष्ट्रातला एक नामांकित पुरस्कार करोनामध्ये काम केल्याबद्दल त्यांना देखील त्या ठिकाणी देण्यात आला. हा सन्मान आदरणीय नाईक साहेबांच्या विचारांचा आहे आणि हा सन्मान त्यांच्या विचाराला अनुसरून संपूर्ण नवी मुंबईमध्ये, शहरामध्ये, झोपडपट्टी परिसरात, गावात छोटी छोटी ही मदत केलेला प्रत्येक जण ज्यांनी या करोनामध्ये आपलं योगदान दिलं त्या प्रत्येक माणसाचा हा सन्मान आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे. आज या वॉर्डचा उल्लेख करत असताना मी ही गोष्ट नमूद करेन की एका माणसामुळे, एखाद्याच्या कार्यामुळे एखादी गोष्ट आपण साध्य करू शकत नाही, त्याला प्रत्येकाचे छोटे छोटे प्रयत्न लागत असतात. एक छोटीसं उदाहरण आहे, या परिसरामध्ये मला फेसबुकवर एक मेसेज आला की आपल्या परिसरामध्ये कोणीतरी पीपीए किट घातलाय आणि तो पीपीए किट जाऊन काहीतरी ब्रिजवर टाकलाय. आता ब्रिज तसं बघितलं तर नवी मुंबईची हद्द की त्या सर्कलपर्यंत संपते, ब्रिज तसा विचार केला तर तिकडे काम MMRDA करायला पाहिजे, मुंबई महानगरपालिकेने करायला पाहिजे. परंतु माझ्याकडे तो फेसबुकवर कोणीतरी ती मागणी केली की असं असं पडलंय, कोणीतरी त्याला ट्रीट केलं पाहिजे. मी लगेचच सुदर्शन जिरगे, त्याचप्रकारे राजेश मडवी आणि या परिसरातील सर्वच कार्यकर्त्यांना फोन केले की आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना किंबहुना यंत्रणेला फोन करा आणि जे असे PPE किट पडलेले आहेत की ज्याच्यामुळे धोका होऊ शकतो, अजून करोनाचा संसर्ग वाढू शकतो, ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. मला वाटलं की हे आपली लोक फोन करतील, कोणीतरी महानगरपालिकेचं PPE किट घालून कोणीतरी तिकडे पोहोचेल, ते उचलेल आणि तो डिस्पोज करेल. परंतु ही हा फोन आदरणीय नाईक साहेबांच्या कडून आलाय, तर स्वतः सुदर्शन जिरगे, राजेश मडवी स्वतः PPE किट घालून गाडीनं तिथे पोहोचले आणि तो PPE किट घेतला आणि योग्य ठिकाणी त्याचं डिस्पोजल केलं. त्याचबरोबर सुकाळे परिवार देखील सातत्यानं ज्या ठिकाणी आपल्याला एखादा पेशंट आहे त्या पेशंटला त्या ठिकाणी बघायचं आहे, त्याला ट्रीट करायचं, हॉस्पिटलला पोहोचायचं, या परिस्थितीमध्ये एवढं त्या सर्व कामांमध्ये होते, त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली, परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता या जनसेवेमध्ये ते लागून होते, या गोष्टीचा मला आनंद आहे. फक्त सुदर्शन जिरगे, राजेश मडवी किंवा सुकाळेच नाही तर संपूर्ण ऐरोली परिसरातील सर्वच नाईक साहेबांच्या सोबत करणारे सर्वच लोक फक्त सेल्फी पुरता आणि हे करोना संपल्यानंतर फोटो काढण्याकरता नाही,
खऱ्या अर्थाने जनसेवा करण्याकरता रस्त्यावर उतरलेले जनसेवांच्या सेवेत होते या गोष्टीचा मला मनापासून समाधान आहे आणि आनंद आहे। हे नवी मुंबई शहर या शहराचं नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे किंवा देशाच्या बाहेर देखील आहे। आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, या सर्वच बाबींमध्ये आपल्या शहरांना नाव मिळवलेलं आहे, अनेक पारितोषिक मिळवलेली आहे। आज बँगलोर सारखं शहर व संपूर्ण देशामध्ये सिटी ऑफ गार्डन म्हणून जर कोणाचा उल्लेख होतो तर बँगलोरचा उल्लेख करतो, परंतु आता शहराची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन आणि त्या गार्डनमध्ये वेगवेगळी थीम, जर ह्याच्यामध्ये देशामध्ये जर पहिला नंबर लागला तर देखील पहिला नंबर आपल्या नवी मुंबईचाच लागेल, हा विश्वास माझा आहे। हा वॉर्ड मध्ये वॉर्ड क्रमांक 19 असेल, 18 असेल किंवा 21 असेल, या वॉर्डमधील सगळे नागरिक सुशिक्षित आहेत, असंस्कृत नाही, सुसंस्कृत आहे, संस्कारी आहे। आणि या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक किंबहुना तरुण वर्ग, महिला भगिनी किंबहुना अनेक कलाकार, अनेक खेळाडू किंबहुना अनेक वक्ते या वॉर्डमध्ये आहेत, या परिसरामध्ये आहेत। आपल्या परिसराचं चांगलं नेतृत्व व्हावं, चांगल्या लोकांनी आपल्या सर्वसामान्यांच्या अडचणी या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवाव्यात अशा प्रकारची अपेक्षा ही प्रत्येक नागरिकाची आहे। प्रत्येक नागरिक हा सुजाण आहे, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे नेहमीच या परिसरानं आदरणीय नाईकसाहेबांच्या हाकेला आवाज देऊन त्याच्या विचाराचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व हे नेहमीच नवी मुंबईमध्ये दिलेलं आहे। काही तो वेळ चूक होते, आपल्याला माहीत पडत नाही, दिसणारा आंबा हा दिसायला फार पिवळा दिसतो, परंतु जेव्हा तो कापतो तेव्हा तो खराब निघतो, काय निघतो? नासका, खराब नाही, काय निघतो? त्यामुळे तो खराब तर निघतोच, परंतु अजून चांगले आंबे देखील खराब करण्याचं काम तो आंबा करत असतो। त्यामुळे योग्य वेळी नासकं काय हे त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याला आपण वाव दिला पाहिजे। आज संपूर्ण देशामध्ये नवी मुंबई शहर या शहराचा गवगवाट होत असताना स्वच्छतेचं देशातलं टॉप 10 स्थान आणि महाराष्ट्रातलं पहिलं स्थान नवी मुंबई शहरानं पटकावलं, संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेचं 3 पारितोषिक आपल्या शहराला मिळालेलं आहे। माझा विश्वास आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण नवी मुंबईमध्ये सर्वच लोकप्रतिनिधी, सुजाण लोकप्रतिनिधी हा, त्याचबरोबर सर्वच NGOs, आपले अधिकारी वर्ग प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत, मला विश्वास आहे की येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई शहराचा पहिला नंबर आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, हा विश्वास माझा आहे। वॉर्ड क्रमांक 18 आणि वॉर्ड क्रमांक 21 सर्वांचं ठरलंय, काय झालंय? सर्वांचं ठरलंय, आजोबांचं ठरलंय, आजींचं ठरलंय, मुलांचं ठरलंय, खेळाडूचं ठरलंय, कलाकाराचं तरी ठरलंय, अनेक ठरल्या लोकांची नावं मी घेणार नाही, कारण सर्वांचंच ठरलंय। आपण संपूर्ण शहर स्वच्छ करत असताना आदरणीय नाईकसाहेबांनी सर्वांना सांगितलंय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपल्या संपूर्ण जीवनाच्या कामामध्ये कार्य करत आहोत। जात पात धर्म पंथ भाषा वर्ण, शहरातला झोपडपट्टीतला गावातला गरीब श्रीमंत असा कुठलाच भेदभाव न मानता माणुसकी धर्माचं जतन आपण केलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही बाह्य अंगाची स्वच्छता करत असताना, आपलं शहर स्वच्छ करत असताना वॉर्ड क्रमांक 18 आणि वॉर्ड क्रमांक 21 या अविचारी असंस्कृत विचारांची देखील कचऱ्याची विल्हेवाट या नवी मुंबईच्या बाहेर सर्वजण लावतील याचा विश्वास मला ठिकाणी आहे। आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज या गजिबोधचं लोकार्पण होत असताना अत्यंत दर्जेदार काम या दोन्ही गजिबोचं सुतारसाहेब झालेलं आपल्याला बघायला मिळालंय। येणाऱ्या दिवसांमध्ये अजून या परिसराचा सर्वांगीण विकास आणि खऱ्या अर्थानं
अत्यंत चांगल्या पद्धतीने सुसंस्कृतीचा विकास आपण सर्वजण मिळून करू आणि योग्य उमेदवार या दोन्ही वॉर्डमध्ये आपण सर्वजण मिळून आणू असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.